डोंबिवलीतील रोटरॅक क्लब, मिडटाऊन यूथ आणि अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल यांच्या माध्यमातून मेडिकल आणि ऑर्थोपेडिक कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये आरोग्य तपासणी तसेच हाडांची तपासणी, त्यांची क्षमता याची चाचणी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष रोटरियन हर्षल तांबट, जितेंद्र चव्हाण आणि श्रीजय कानेटकर यांच्या प्रमुख पुढाकाराने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉक्टर पुराणिक, अपर्णा मॅडम आणि डॉक्टर नमिता धवल आणि त्यांच्या सहकार्यांच्या मार्गदर्शनात ही तपासणी करण्यात आली. याला परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. डॉक्टर सतीश कृष्णराव पुराणिक, कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन, जॉईंट अँड स्पाइन रिप्लेसमेंट सर्जन, अपोलो ग्रुप ऑफ हॉस्पिटल चेंबूर आणि ताडदेव आणि अपोलो हॉस्पिटल मेलापूर इथे कार्यरत आहे आणि गेले 20 वर्षापासून काम करतो. आज अपोलो हॉस्पिटलच्या सहकार्याने डोंबिवलीमध्ये रोटरॅक क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन यूथ यांच्या सहकार्याने आम्ही इथे ज्येष्ठ लोकांसाठी अर्थराटिक कॅम्प आयोजित केलेला आहे. या कॅम्पमध्ये कांदेदुखी, कमरदुखी, मानेचा त्रास, त्याचप्रमाणे नी अर्थरायटिस, हिप अर्थरायटिस यावरती आम्ही लोकांना निःशुल्क असं हेल्थ शिबिर ठेवण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये आपण लोकांच्या सगळ्या तपासण्या, ब्लड शुगर, ECG, त्याच व्यतिरिक्त कन्सल्टेशन, रिकन्सल्टेशन, एक्सरे, BMD आणि मोफत औषधोपचार या सर्व प्रकारच्या सोयी या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. हा कॅम्प आज आणि उद्या म्हणजे 7 आणि 8 तारखेला जानेवारीमध्ये गणेश मंदिर डोंबिवली इथे फडके रोडवरती आयोजित करण्यात आलेला आहे. ऑलरेडी जवळपास गेले 2 तासामध्ये जवळपास 40 ते 50 पेशंट आम्ही तपासले आहेत आणि साधारणतः पुढच्या 2 दिवसामध्ये 250 ते 300 पेशंट या सर्व सेवेचा फायदा घेतील अशी माझा अंदाज आहे. आणि यासाठी आम्हाला डोंबिवलीकरांचे चांगले सहकार्य लाभलेले आहे. विशेषतः आम्ही कौतुक करतो रोटरॅक क्लब डोंबिवली मिडटाऊन इथल्या सर्व सहकाऱ्यांचं, की ज्यांनी अतिशय उत्साहाने, सगळे तरुण लोक आहेत आणि उत्साहाने काम करतायत आणि तुमच्या डोंबिवलीसाठी करतायत, त्यामुळे खरोखरच ही आनंदाची गोष्ट आहे आणि यांनी असंच काम पुढच्या आयुष्यात करत राहो, आम्ही त्यांच्यासोबत नेहमी कार्यरत राहू. धन्यवाद. तांबट, मी रोटरॅक क्लब डोंबिवली मिडटाऊन यूथ संस्थेचा अध्यक्ष आहे. आम्ही यावर्षी अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलवर आम्ही कॅम्प ठेवला आहे, मेडिकल कॅम्प ठेवला आहे, ऑर्थोपेडिक कॅम्प ठेवला आहे. तर याच्यामध्ये आमची सगळी जी काही इच्छा होती की अपोलोसारखा ब्रँड डोंबिवलीमध्ये यावा आणि लोकांना सुविधा द्यावी, म्हणजे अपोलोसारख्या मोठ्या पण डोंबिवलीमध्ये एखादा प्रोजेक्ट करतो आहे, ते डोंबिवलीसाठी पण एक खूप मोठी गोष्ट आहे आणि आमची खूप मोठी गोष्ट आहे की स्वतः डॉक्टर सतीश पुराणिक येतात आणि सगळ्या पेशंटला चेक करतात. नॉर्मली आपण हे पॅकेज बाहेर बघायला गेलात तर याची कॉस्टिंग आपल्याला 3 ते 4 हजार मिळते, पण तेच सगळं पॅकेज आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये प्रोव्हाइड करतो आहे. प्लस त्या 3 दिवसाची औषधं आपण अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलकडून आम्ही प्रोव्हाइड करून दिली आहेत. तर आम्ही अशाच प्रकारे वेगवेगळे आमचे कॅम्प चालू असतात की आम्ही सोशल गेटवर आम्ही काम करत असतो आणि आमचा जो क्लब आहे हा सगळा यूथचा क्लब आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या फील्डमध्ये लोक आहेत, कोण म्हणजे आर्किटेक्टमध्ये, कोण फिल्म इंडस्ट्रीमध्ये, कोण सिव्हिलमध्ये, कोण फायनान्समध्ये, त्यामुळे आम्ही सगळे एकमेकांशी मिळून मिसळून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवत असतो. हा आमचा नॉर्मली रोटरॅक क्लब डोंबिवली मिडटाऊन यूथ असा आमचा क्लब आहे.